हॅलो फ्रेंड, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आहे व्हॅलेंटाईन सेलिब्रेशनचा. तर आज व्हॅलेंटाईन आहे आणि आम्ही एका फॅमिली फ्रेंडला डिनरसाठी बोलवलेलं आहे. ते यायच्या आधी मी हा जो डायनिंग एरिया आहे तो छान असा सजवणार आहे. म्हटलं व्हॅलेंटाईन आहे आणि खास असं सेलिब्रेशन असल्यामुळं आपण थोडंफार सजावट करावी, तर मी हा डायनिंग एरिया सजवून घेणार आहे. जेवणाचं म्हणाल तर आज आम्ही सगळं बाहेरून घेऊन येणार आहे, मुलांच्या आवडीचं सुद्धा आणि आमच्या आवडीचं सुद्धा. त्यामुळे जेवणाला सुट्टी, म्हणजे स्वयंपाकही करायला नको आणि क्लीनअपही करायला नको. तर छान गप्पा होतील आणि मुलंही खास त्या मुलांबरोबर एन्जॉय करतील. तर आजचा हा जो व्हॅलेंटाईन व्लॉग आहे तुम्हाला नक्की आवडेल, शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरुवात करते मी हा डायनिंग एरिया डेकोरेशन करण्यापासून. तर हा जो आहे तो आहे बलून ब्लोअर. अगदी पटकन भरपूर बलून आपल्याला ब्लो करून मिळतात, फुगवून मिळतात, त्यामुळे आपल्याला फुकायची गरज नाही. किंवा एखादं हँडपंप सुद्धा असतो बलून फुलवण्यासाठी, तर त्याची गरज नाही. अगदी क्विकली खूप सारे बलून अगदी 5 ते 10 मिनिटात फुलवून होतात, म्हणजे फुगवून होतात. तर चला मी दाखवते. Okay, so when we got this, it's like a life changer. So whenever we blew balloons, we just blew them by mouth and we got really lightheaded. And when we got this, it was a life changer. And we could blow so many balloons in just like 5 minutes. So, and they, it's like at first, it's really hard, but then when you get... We decided to add it and look at this. Super cool. तर आत्ताच माझं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे. माझ्या मुलीनं असं छान कार्डबोर्डपासून आणि टिश्यू पेपरपासून हे छान फ्लफी हार्ट बनवलेले आहेत. मला ते खूप आवडले, तिनं जे हे क्राफ्ट केलेलं आहे ते. ओके, सो फॉर व्हॅलेंटाईन्स डे वी मेड दीज लाईक पेपर हार्ट थिंग्स. I'm gonna put these down because like they need to dry. So we made them out of cardboard paper, as you can see. And we used like tiny of these red napkins we had left over, so we decided to put them to use. And we took this, we took some glue, put a dot, and yeah, and we took this and just put it on and glued it on, and we did like hundreds of them, and then they made these paper hearts. So yeah,
आता नेक्स्ट टास्क असेल की मी माझ्या मुलांना घेऊन छान छान फोटोशूट करणार आहे. तसंच एका फॅमिलीला डिनरसाठी बोलवलेलं आहे व्हॅलेंटाईन डे निमित्त. म्हणजे ते आले की गप्पाही होतील आणि मुलंही खूप खुश होतात घरी कोणी आलं तर. तर आजच्या ह्या व्लॉगमध्ये आम्ही खूप मजा मस्ती आणि धमाल करणार आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना नक्की आवडेल. सोनलनं छान असे कपकेक मुलांसाठी घेऊन आलेले आहे आणि छान कुकीज. व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे असे कलरफुल दिसत आहेत सगळं. तर चला मुलांसाठी छान today I like the cookies, the cupcakes. The cupcakes nice. Yeah. How many fun? So last year when we had the party at school, so like we had the same exact one. They were like a little different, but we had the same exact one. गवतात गाणे झुलते कधीचे हिरवे किनारे हिरव्या नदीचे गवतात गाणे झुलते कधीचे हिरवे किनारे हिरव्या नदीचे वर वर भिर 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 पारवा कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए कि जैसे तुझको आमचं व्हॅलेंटाईन सेलिब्रेशन झालेलं आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्ही